आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट फर्स्ट स्टडी केला, त्यात आपण बेसिक कन्सेप्ट पाहिले फिजिक्समध्ये यूज होणारे. त्यात त्याच्यानंतर आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं ते पाहिलं. त्यानंतर आपण त्याचे टाईप स्टडी केले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा स्टडी करत असताना आपण त्याचे काही ॲप्लिकेशन पाहत आहोत. त्या सगळ्या ॲप्लिकेशनचे जे काही डेरिवेशन असतात आहेत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे महत्त्वाचे आहेत. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन पाहिलं होतं की व्हेकल नो अलॉन्ग हॉरिझेंटल सर्क्युलर पाथ. त्यानंतर आपण आज सेकंड ॲप्लिकेशन पाहणार आहे, वेल ऑफ डेथ. आता वेल ऑफ डेथ हा एक प्रकारचा गेम आहे, ओके. यात काय होतं, एक व्हेकल ह्या वॉल भोवती असं सर्क्युलरची वॉल असते, त्याच्या भोवती काय असतं, मूव्ह होत असतं, असं डायरेक्शन मूव्ह होत असतं. आता यात आपल्याला ही तर डायग्राम दिली वरती पहा. तर इथं पहा, हा हे जे काय एम जे दिले आपल्याला, हे काय त्या व्हेकलचं किंवा त्या बाईक रायडरचं काय वेट असणार आहे. आणि प्रत्येक कोणता जो ऑब्जेक्ट असतो त्याचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत असतं. आता इथं त्याला बॅलन्स करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो. हे जे काय व्हेकल आहे ते खाली स्लिप नाही व्हावा म्हणून याच्या टायरमध्ये आणि वॉलमध्ये काय होतं, एक फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होत असतो. आणि हा जो काय रायडर आहे किंवा जी बाईक आहे त्याला नॉर्मल रिॲक्शन फोर्ससुद्धा त्यावर ॲक्ट होत असतो. आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी ह्या बाजूने सेंट्रीफ्युगल फोर्स होतो, ॲक्ट होतो. ओके, हे झालं त्या फोर्सचं डिस्ट्रीब्युशन की कोणत्या टाईपने फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतो. ते इथं पहा, आर काय असणार आहे, आर इथं दिलं आहे आपल्याला द रेडियस ऑफ द वॉल, त्या वॉलची रेडियस म्हणजे आर. आता याच्यावर कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात आपण आत्ताच पाहिलं. तर पहिला फोर्स ॲक्ट होतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स, जो की हॉरिझेंटली अँड टुवर्ड्स द सेंटर, हॉरिझेंटली सेंटरच्या बाजूला काय होतं, ॲक्ट होतो. दुसरा फोर्स पाहिला वेट ॲक्टिंग डाऊनवर्ड, पाहिला आत्ताच आपण व्हेकलचं आणि त्या बाईक रायडरचं वेट जे की व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतं. थर्ड पाहिला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, हा स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्ट होतो व्हर्टिकली अपवर्ड बिटवीन कोणाकोणामध्ये, त्या व्हेकलच्या टायरमध्ये आणि वॉलमध्ये तो फ्रिक्शनल फोर्स काय होतो, ॲक्ट होतो. हा फ्रिक्शनल फोर्स त्याच्या वेटला बॅलन्स करतो आणि ह्या नॉर्मल रिॲक्शन फोर्सला बॅलन्स करण्यासाठी ह्या बाजूने असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आता इथं पहा, फ्रिक्शनल फोर्स प्रिव्हेंट द डाऊनवर्ड स्लिपिंग, आत्ता सांगितलं फ्रिक्शन काय करतो या व्हेकलला डाऊनवर्ड स्लिप होऊ देत नाही. आणि इथे एक हे पण लक्षात ठेवायचं की फ्रिक्शनल फोर्स एवढा पण नको आहे की त्याने बाईक याच्या भोवती नीट मूव्ह होणार नाही. फ्रिक्शनल फोर्स किती पाहिजे, फक्त बाईक खाली स्लिप नाही झाली पाहिजे, हा फ्रिक्शनल फोर्स लक्षात ठेवायचा, नॉर्मल रिॲक्शन फोर्सपेक्षा कमी असतो. ओके, मग त्याच्यावर आपल्याला कळतं हा फ्रिक्शनल फोर्स आहे वेट ऑफ एमजीला काय करतो, तो बॅलन्स करतो. म्हणून ते दोन्हीचे मॅग्नेट्यूड काय येतात, इक्वल येतात. म्हणजेच काय, एफ एस इज इक्वल टू एम जी, हे फर्स्ट इक्वेशन लक्षात ठेवायचं, आपल्याला पुढे डेरिवेशनमध्ये याचा यूज करायचं. ओके, हे झालं त्याचं फर्स्ट इक्वेशन. कशावरून काढलं आपण की फ्रिक्शनल फोर्स काय करतो, त्या वेटला बॅलन्स करतो. त्याच्यावर आपण इक्वेशन लिहिलं की फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ व्हेकल म्हणजेच एफ एस इज इक्वल टू एम जी, झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर पुढे पहा, आता पुढं म्हटलंय की जसं फ्रिक्शनल फोर्स वेट एमजीला बॅलन्स करतो तसं नॉर्मल रिॲक्शन फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स करतो. ओके, मग सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आपण पाहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये की एम आर ओमेगा स्क्वेअर हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन फोर्स इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स, म्हणून एन इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आता इथं खाली एक्सप्रेशन पहा, आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहिती, ओमेगा इज इक्वल टू काय असतो, व्ही अपॉन आर, हे ओमेगाची व्हॅल्यू. ओके, आता इथं पा एन इज इक्वल टू एम आर ओमेगा पाहिलं होतं, मग ते एक्सप्रेशनला जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं होईल, एन इक्वल टू एम तसाच राहणार आणि आर आर पण तसाच ठेवला आपण रेडियस, आणि ओमेगाच्या ऐवजी व्ही आपण आर टाकायचं, पण इथं स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता इथं काय कॅन्सल होतं, हा आर आणि याच्यातला आर स्क्वेअर मधला एक आर कॅन्सल झाला, मग इथं काय राहिलं, एक एम राहिला, व्ही स्क्वेअर राहिला, बरोबर, एम राहिला, व्ही स्क्वेअर राहिला आणि खाली एक आर राहिला डिनॉमिनेटर. म्हणजे एनचं काय आलं, एन इक्वल टू एम एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं पहा हे फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू ओमेगा आर, त्याच्यावर आपण ओमेगाची व्हॅल्यू काढून इथं काय केली, पुट केली. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. कळलं, फर्स्ट इक्वेशन काय होतं, एफ एस इज इक्वल टू एम जी, आणि हे सेकंड इक्वेशन एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, आता मी सांगितलं होतं की फ्रिक्शनल फोर्स पाहिजे तिथं बाईकला स्लिप न होणे होत न देण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स पाहिजे, पण तो ऑलवेज लेस दॅन नॉर्मल रिॲक्शन फोर्सपेक्षा तो काय पाहिजे, इक्वल किंवा लेस दॅन पाहिजे. म्हणजेच त्याच्यावर लिहिलं आपण एफ एस इज लेस दॅन इक्वल टू मी व्यस एन. ओके, आता हे मी व्यस एन कुठून आलं, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, यामध्ये
ह्या फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये स्टडी करताना पाहिलं होतं की FS जो आहे तो नॉर्मल रिॲक्शन फोर्सला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, त्याच्यासाठी आपण इक्वल आणि ते कोएफिशियंट ऑफ मोशन घेतला होता इथं, त्याच्यावर तो म्यू एस इज इक्वल टू काय आला होता आपला, FS इंटू एन आला होता. ओके, आता पहा आपल्या ह्या डेरिवेशनमध्ये FS इज लेस दॅन म्यू एस एन, कळलं म्यू एस एन कुठून आला. ओके, मग इथं पहा FS ची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली होती, पाहिली होती की FS इज इक्वल टू MG, त्याच्यासाठी MG पुट केला, इज लेस दॅन इक्वल टू, तसाच म्यू एस आणि एन ची व्हॅल्यू इक्वेशन टू वरून इथं पुट केली, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, फ्रॉम वन अँड टू. मग इथं पहा MG इज लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस, एम व्ही स्क्वेअर हे ब्रॅकेट रिमूव्ह केलं अपॉन आर, याच्यातला हा एक एम, इकडचा एक एम काय झाला, कॅन्सल झाला, मग काय राहिलं इथं, जी राहिला, इज लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, त्यानंतर पुढे पहा हा आर इकडे डिवाइड होता, जिकडे जर गेला तर मल्टिप्लाय होणार, जी आर इज लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर. ओके, याच्यात हा व्ही म्यू एस जो होता व्ही स्क्वेअरला मल्टिप्लाय होता, जी आर आपण जी आर कडे गेला तर काय झाला, डिवाइड झाला, म्हणजे एक व्हॅल्यू काय आली, जी आर अपॉन म्यू एस इज लेस दॅन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. फक्त त्याच्या साईड चेंज केला पहा, इथं साईड चेंज केला तर व्ही स्क्वेअर गेला लेफ्ट साईडला आणि जी आर अपॉन म्यू एस आला राईट साईडला, साईड चेंज केल्यामुळे हा साईन पण चेंज झालं, व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू जी आर अपॉन म्यू एस. ओके, हे आलं आपलं फायनल इक्वेशन. आता ह्याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला, व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आला, व्ही. आता इथं मेन काय गेलं तर आपण मिनिमम व्हॅलॉसिटी मिनिमम व्हॅलॉसिटीसाठी डेरिवेशन फाईंड करतोय, म्हणून व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर रूट व्ही आणि खाली मीन इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट जी आर अपॉन म्यू एस. जर आपल्याला व्हेकलचं मिनिमम स्पीड काढायला सांगितलं, जो की बाईक रायडर त्या वॉलवर बाईक चालवत असताना जर आपल्याला सांगितलं की त्याचं मिनिमम व्हॅलॉसिटी किंवा स्पीड काढा, तर ह्या फॉर्म्युलेने आपण काय करू शकतो, त्या बाईक रायडरचं काय करू शकतो, मिनिमम स्पीड फाईंड करू शकतो. ओके, कळलं आहे एक्सप्रेशन. आता आपल्याला पुढचं ॲप्लिकेशन पाहिजे. आता आपल्याला पुढचं ॲप्लिकेशनचा स्टडी करायचं आहे. पुढचं ॲप्लिकेशन हे व्हेकल ऑलॉंग बँक रोड. आता बँक रोडचा कन्सेप्ट काय असतो त्याआधी समजून घेऊया. इथं ह्या डायग्राममध्ये पहा हा रोड आहे, त्याला एक कॉर्नर आहे. ओके, या कॉर्नर इथं पहा, इथं खाली सपाट रोड आहे, इकडे ह्या रोडला थोडंसं काय केलं, वरच्या बाजूला इन्क्लाइन केले, बरोबर, ही एज काय केली, थोड्याशा अँगलने काय केले, इन्क्लाइन केले, हाच बँकिंग ऑफ रोड असतो. आता बँकिंग ऑफ रोड का करतात तर पहा, आता इथं पहा, वाय टेकिंग अ टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल. आता ज्यावेळेस व्हेकल ह्या रोडवरून जातं त्यावेळेस टर्न घेत असतो, त्यावेळेस काय होतं, जर हा रोड जर असंच असेल, सपाट असेल, तर व्हेकल काय होऊ शकतं, टर्न घेता घेता रोडच्या बाहेर पण जाऊ शकतं. ओके, व्हेकल काय होऊ शकतं, बाहेर जाऊ शकतं का, तर त्याला कोणता फोर्स नसतो या बाजूने, मग रोडला काय करतात, असं थोडंसं इन्क्लाइन करतात, त्यामुळे काय होतं, या इन्क्लिनेशनमुळे व्हेकलला एक सेंट्रिफ्युगल फोर्स भेटतो, जो की टुवर्ड्स सेंटर असतो, म्हणून व्हेकल काय होऊ शकत नाही, रोडच्या बाहेर जाऊ शकत नाही. हा त्या बँक ऑफ रोडच्या मागचा कन्सेप्ट येतो. पहा, वाईल टेकिंग अ टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल रोड, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑन द व्हेकल अँड द रोड प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याच्यात काय होतं, ज्यावेळेस व्हेकल टर्न होत असतं त्यावेळेस तर टायरमध्ये अँड रोडमध्ये जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं इथं सेंट्रिपिटल फोर्स काय होतो, ऍक्ट होतो. आता सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट का होतो, तो आता सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, टुवर्ड द सेंटर असतो, बरोबर, त्याच्यामुळे व्हेकल रोडच्या बाहेर न जाता त्या रोडवर काय होतं, इझिली टर्न घेऊ शकतो. ओके, फॉर दिस पर्पज द सर्फेस ऑफ कर्ड रोड, आता जो काय कर्ड रोड असतो त्याचा जो सर्फेस आहे, इज टिल्ड विथ अ हॉरिझॉन्टल विथ अ सम अँगल. पहा, हा सिम्पल सपाट रोड आहे, त्याला काय केलं, थोडं ह्या बाजूला असं टिल्ट केलं, कितीच्या अँगलने तर ह्या थिटाने काय केलं, आपण टिल्ट केलं, तर तेच म्हटलं हॉरिझॉन्टल विथ अ सम अँगल थिटा, थिटाने काय केलं, त्या रोडला आपण टिल्ट केलं. दिस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड अँड द रोड इज सेड टू बी बँक. अशा रोडला काय म्हणतात, बँक रोड, किंवा ह्या कन्सेप्टला बँकिंग ऑफ रोड म्हणतात. कळलं बँकिंग ऑफ रोड काय असतं आणि ते का केलं जातं. ओके, आता याचं एक्सप्रेशन आपल्याला स्टडी करायचं आहे बँकिंग ऑफ रोडचं. तर पहा, हिअर बँक रोडचा कन्सेप्ट आता सांगितलं, द फेनॉमेनॉन इन विच द एज इज राईज, रोडची थोडीशी एज. पहा, आता समजा हा रोड आहे, खाली सर्फेस आहे, हा रोड आहे. ओके, याला काय केलं, आपण अँगल थिटाने थोडासा वरती केला, इन्क्लाइन केला, हे व्हेकल ह्या डायरेक्शनने काय होते, मूव्ह होते. हे डायरेक्शन आहे व्हेकलची, व्हेकलची ही डायरेक्शन नाही आहे, व्हेकलची डायरेक्शन असे सर्क्युलर आहे इकडे. ओके, तर पहा, हे फेनॉमेनॉन इन विच द एज इज राईज फॉर द कर्व रोड अबाव द इनर एज, आतल्या बाजूने काय केलं, ह्या कर्व रोडला थोडंसं काय केलं, थिटाने वरती केलं, बरोबर, इनर एज टू प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळे काय भेटतं, ह्या इन्क्लिनेशनमुळे टायरमध्ये अँड रोडमध्ये एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो, जेणेकरून जे व्हेकल आहे हे रोडच्या बाहेर जात नाही. ओके, तर काय फोर्स टू द व्हेकल सो दॅट दे टेक अ सेफ टर्न, त्याच्यामुळे व्हेकल काय होतं, असं सेंट्रिपिटल फोर्समध्ये असा सेफ टर्न
घेऊ शकतं, ते रोडच्या बाहेर फेकलं जात नाही. तर नाव तपा नाव कन्सिडर फ्रिक्शनल फोर्स नॉट कन्सिडरियल. तर समजा आपण इथं जर कन्सिडर केलं की तर फ्रिक्शनल फोर्स नाही, तर फोर्स अप्लाइड होईल. इथं जर आपण फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर नाही केला तर कोणकोणते फोर्स अप्लाय होईल, तर फर्स्ट त्या व्हेकलचं वेट आपल्याला माहिती आहे की डाऊनवर्ड असणार आहे खाली, ओके, एमची व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर त्याला बॅलन्स करण्यासाठी आता पा हे असा ज्यावेळेस असा रोड होता त्या आणि पाहिलं होतं आपण फर्स्ट याच्यात त्या व्हेकलचा खालच्या बाजूला आपण एम जे पाहिलं होतं आणि वरच्या बाजूला एन पाहिलं होतं. इथं पण सेम तसंच आहे, फक्त काय झालंय व्हेकल असं टिल्ट झालंय, याचं वेट इथं एम जे राहणार, पण नॉर्मल फोर्स इकडे सरळ न जाता ह्या रोडला परपेंडिक्युलर असणार, म्हणून हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स ह्या बाजूला आहे. कळलं? परपेंडिक्युलर टू द रोड, तो बरोबर रोडला परपेंडिक्युलर आहे. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण असा स्लोपच्या वगैरे बाबतीत कन्सिडर करत असतो त्यावेळेस आपण त्याचं काय करतो, एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला काय करतो, त्या फोर्सला रिझॉल्व करतो, बरोबर. इथं लक्षात ठेवायचं जो कॉस थिटा असतो, इथं दिला आहे एन कॉस थिटा, पा एन कॉस थिटा टुवर्ड्स वाय ॲक्सिस घ्यायचा असतो आणि एन साईन थिटा एक्स ॲक्सिससाठी घ्यायचा असतो. कळलं? आता इथं पा एन कॉस थिटा बॅलन्स वेट एम जी, हा एन कॉस थिटा काय करतो, ह्या वेट एम जीला बॅलन्स करतो. आणि एन साईन थिटा काय करतो, तर एन साईन थिटा हा रिझल्टंट फोर्स आहे, त्याला पण ह्या बाजूने काय असतो, एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो ना रोड आणि टायरच्या मध्ये, त्याला एन साईन थिटा काय करतो, बॅलन्स करतो. कळले? चारही फोर्स पाहिला आपण, पाहिला वेट ऑफ एम जी जो की व्हेकलचा डाऊनवर्ड डायरेक्शन असतो, जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे तो रोडला परपेंडिक्युलर असतो, एन कॉस थिटा वेट एम जीला बॅलन्स करतो आणि एन साईन थिटा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो किंवा तो रिझल्टंट फोर्स असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्या एक्सप्रेशनमध्ये फर्स्ट पा हेन्स, आता इथं पा आपण वेट रिझॉल्व्ह केले सगळे, बरं, एन कॉस थिटा एम जीला रिझॉल्व्ह करतो, बॅलन्स करतो आणि एन साईन थिटा सेंट्रिफ्युगल फोर्सला, हा झाला सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला एम आर ओमेगा स्क्वेअर. प्रत्येक याच्यात आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा स्टडी करायचा आहे. इथं पा पहिल्या एक्सप्रेशनमध्ये आपण सॉल्व्ह केलं होतं, तसंच एम ओमेगाची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर आपण आर पुट करू, इथं आर 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 आणि खालचा आर स्क्वेअर कॅन्सल होतं, मग काय राहतं, एम व्ही स्क्वेअर आपण आर हे एक्सप्रेशन भेटतं. इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू भेटलं. आता पा या दोन इक्वेशनला जर आपण डिवाइड केलं, ओके, ह्या एन साईन थिटाला एन कॉस थिटाच्या इक्वेशनने जर डिवाइड केलं तर पा एन साईन थिटा आपण एन कॉस थिटा इक्वल टू याची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर आपण आर, एम व्ही स्क्वेअर आपण आर आपण एल एम जीने डिवाइड केलं. ओके, तर इथं काय होणार आहे, हा एन आणि हा एन झाला कॅन्सल. ओके, अजून काय कॅन्सल होतं पा, आता साईन थिटा आपण कॉस थिटा काय होतं, ट्रिग्नॉमेट्री, सिम्पल ट्रिग्नॉमेट्री टॅन थिटा. ओके, इथं एम व्ही स्क्वेअर तसाच राहणार, हा आर का होणार आहे, खाली येऊन एम जीला मल्टिप्लाय होणार, झाला आर एम जी, याच्यातला एक एम आणि एक एम काय झाला कॅन्सल, मग काय राहिलं, टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर आपण आर जी. हे बँकिंग ऑफ रोडचं मेन एक्सप्रेशन. याच्यानं आपण काय फाईंड करू शकतो, जर एक्झाम्पल विचारलं तर तो रोडची एज कितीने टिल्ट केली, थिटा काढू शकतो, थिटा कसा काढणार, हा टॅन इकडे घेणार, टॅन इनवर्स होणार, ओके, त्याच्यावर आपण अँगल काढू शकतो. कळलं? हे झालं बँकिंग ऑफ रोडचं एक्सप्रेशन. ओके, आता नेक्स्ट याच्यात काही केसेस आहेत त्या पाहिजेत आपल्याला. आता पा त्यातली फर्स्ट केस, मोस्ट सेफ स्पीड, अशा रोडला ह्या जे एका टिल्ट रोड आहे किंवा ज्या वेळेस व्हेकल असं टर्न घेत असेल अशा वेळेस किती स्पीड असेल तर त्याला आपण सेफ स्पीड म्हणू शकतो. तर ते फाईंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे फॉर पर्टिक्युलर रोड थिटा अँड आर आर फिक्स, कोणता जो रोड असेल त्या रोडसाठी थिटा आणि त्याची रेडियस काय असणार आहे, फिक्स असणार आहे. सो मग काय, टॅन थिटा इज इक्वल टू, आता आपण एक्सप्रेशनमध्ये काय पाहिलं होतं तर पा फॉर्म्युला काय आला होता आपला की टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आपण आर जी. ओके, तर इथं घेतला टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आपण आर जी, त्या फॉर्म्युल्यावरून काय केलं, हा आर जी जो होता डिवाइड होता तो काय झाला, टॅन थिटाला मल्टिप्लाय झाला. आता पा आपल्याला स्पीड करायचे म्हणजे आपल्याला व्हीची व्हॅल्यू फाईंड करायची, ओके, म्हणून हा आर जी काय केला, टॅन थिटाला मल्टिप्लाय केला, म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा हे एक्सप्रेशन भेटलं. याचा स्क्वेअर रूट घ्या, मग व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर रूट व्ही आणि याचा स्क्वेअर रूटमध्ये काय येणार, आर जी टॅन थिटा. याच्यावर काय करू शकतो आपण, त्या व्हेकलचं सेफ स्पीड फाईंड करू शकतो. कळलं? त्यानंतर पुढं पा बँकिंग अँगल, तर पाहिलं होतं आपण कसं काढायचं, आता सांगितलं मी, तर जर मी समजा आपल्याला विचारलं की त्याचा बँकिंग अँगल फाईंड करा, तर तोच फॉर्म्युला टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आपण आर जी, हा टॅन थिटा फक्त इकडे जाणार राईट हँड साईडला, का होणार टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर आपण आर जी, त्याच्यावर आपण टिल्टेड अँगल फाईंड करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्पीड लिमिट. समजा आपल्याला काय सांगितलं की त्या रोडवर जे व्हेकल चालतं त्याचं मिनिमम किंवा मॅक्झिमम पॉसिबल स्पीड काय असू शकतं, तर हे फॉर्म्युले ह्याचं एक्सप्रेशन विचारत नाही, हे फॉर्म्युले फक्त लर्न करायचे. तर व्ही मीन, इथं मीन, इथं मॅक्स, मीन नाही, इथं मॅक्स, व्ही मीन इक्वल टू आर जी
इन ब्रैकेट टेन थीटा माइनस मी वेस अपन वन प्लस मी वेस टेन थीटा हा फॉर्म्युला लर्न करायचा फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड. त्याचं डेरिवेशन वगैरे विचारलं जात नाही आणि बुकमध्ये पण दिलेलं नाही. आणि ह्या दोन फॉर्म्युल्यामध्ये एकच एक फॉर्म्युला लर्न केला तर मॅक्झिमम मिनिममचा लर्न केला तर मॅक्झिममचा लर्न होईल डायरेक्ट. ओके, फक्त काय साईन चेंज करा. इथं पहा मायनस आहे या फॉर्म्युल्यामध्ये, इथं प्लस आहे, हे प्लस आहे, इथं फक्त काय होतं मायनस होतं. इथं व्ही मॅक्स व्ही मीन आर जे स्क्वेअर रूट ऑफ आर जे टेन थीटा मायनस मी वेस अपॉन वन प्लस मी वेस टेन थीटा. आणि मॅक्झिमम स्पीड जर फाईंड करायचं असेल तर व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जे इन ब्रॅकेट टेन थीटा प्लस मी वेस अपॉन वन मायनस टेन थीटा. हे दोन युनिट आपण त्या व्हेकलचं मिनिमम किंवा मॅक्झिमम स्पीड काय करू शकतो फाईंड करू शकतो. ओके, समजलं. आता नेक्स्ट पाहिजे आपल्याला, आता आपल्याला पुढचं ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे, कॉनिकल पेंडुलम. आता कॉनिकल पेंडुलममध्ये पहा काय होतं, एक कन्सिडर करा. इथे हे एक स्ट्रिंग आहे, त्याला आपण एक बॉब बांधलं आहे, इथे हातात पकडलं आपण आणि आपण त्याला काय केलं असं आपल्या साईडने गोल गोल काय केलं असं फिरवलं, थोडंसं हे काय होतं ह्या बॉब स्ट्रिंगची पोझिशन इथे थोडीशी चेंज होते अँगल. त्या डायग्राममध्ये पहा, इथं बॉब आपण टाय केला किंवा पकडला, इथे त्याची इनिशियल पोझिशन, ज्यावेळेस आपण फिरवायला सुरुवात करतो हा बॉब फोडायच्या डिस्टन्सने काय होतो मोवायला सुरुवात होतो. इथं पहा कन्सिडर बी काय, हा बॉब आहे, त्याच्यात थोडंसं काय, त्याचं हॅव्हिंग पॉईंटलेस मास कनेक्टेड विथ इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ही इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे कारण आपल्याला त्याची लेंथ काय पाहिजे फिक्स आणि लेंथ काय घ्यायची आपल्याला एल घ्यायची. आता ह्या बॉबवर कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात बरोबर. आता प्रत्येक डायरेक्शनमध्ये आपल्याला हा प्रत्येक फोर्सचा स्टडी करायचा आहे. तिथं बॉबचं काय असणार, थोडंसं वेट असल्यामुळे त्याचा जो वेट एम जे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड करणार आहे, ॲक्ट होणार आहे त्याला. त्याच्यानंतर पहा ही जी स्ट्रिंग आहे त्याला आपण जर बॉब बांधलं त्याच्यामुळे त्या बॉब स्ट्रिंग आणि बॉबमध्ये काय ते टेन्शन येतं त्या स्ट्रिंगवर, ते टी झिरो काय घेतलं आपण टेन्शन डायरेक्टेड अलॉंग स्ट्रिंग. आता पहा हा थीटा आहे, थीटा म्हणजे काय, विथ द अँगल मेड बाय द स्ट्रिंग. नॉर्मल पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत त्यांनी जो अँगल तयार केला तो थीटा. इथं दोन कॉम्पोनंट ऍक्ट होतात, एक असतो व्हर्टिकल कॉम्पोनंट, एक असतो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट वर द वाय ऍक्सिस तो घेतला आपण कॉस थीटा आणि इथं टेन्शन घ्यायचं म्हणून टी झिरो कॉस थीटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी झिरो साईन थीटा. पण आता हा जो टी झिरो कॉस थीटा आहे तो वेट एम जी ला काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे. आणि टी झिरो साईन थीटा इकडे जो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला काय करणार आहे, तो बॅलन्स करणार आहे. कळले कोणते फोर्स ऍक्ट होतात. तर नेक्स्ट पहा त्याचं एक्सप्रेशन आपण स्टडी करूयात. तर इथं पहा दोन इक्वेशन भेटलं आपल्याला, फर्स्ट टी झिरो साईन थीटा जो की सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करणार आहे आणि टी झिरो कॉस थीटा जो की वेटला बॅलन्स करणार आहे. आता या दोन इक्वेशनला जर आपण डिवाइड केलं तर काय होईल. आता इक्वेशनला जर डिवाइड केलं टी झिरो साईन थीटा अपॉन टी झिरो कॉस थीटा इक्वल टू पा याची व्हॅल्यू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. इथं काय होणार, हा टी झिरो कॅन्सल, इकडे हा एम आणि एम कॅन्सल. मग काय राहिला, इथं राहिला साईन थीटा, इथं राहिला कॉस थीटा, इकडे आर ओमेगा आणि जी राहिला. इथं केलं याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, जी साईन थीटा ओके इक्वल टू आर ओमेगा कॉस थीटा. ओके, आता ओमेगा स्क्वेअर पहा, आता ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर ओमेगा स्क्वेअर जर इथं ठेवला तर याच्यातून आर आणि हा कॉस थीटा काय होणार, इकडे मल्टिप्लायचे जी साईन थीटाला डिवाइड झालं, जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा. मग ओमेगाची व्हॅल्यू काय आली, स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा. हे झालं आपलं इक्वेशन नंबर थर्ड. आता कन्सिडर करा आपण ही स्ट्रिंग बरोबर का, इथे आपले कॉनिकल पेंडुलमची डायग्राम जर आपण अशी कन्सिडर केली तर इथं काहीतरी लेंथ आहे, ही काय रेडियस आहे, ही काय रेडियस, रेडियस ऑफ सर्कल, सर्क्युलर मोशन ती काय घेतली आपण आर. आणि ती आर कशी असणार पहा, हा त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे साईन थीटा आणि ह्या स्ट्रिंगची लेंथ इथं कन्सिडर होणार म्हणजे आरची व्हॅल्यू काय होणार, एल साईन थीटा. टाइम पिरियड त्या बॉबला फिरण्यासाठी लागणारा टाइम पिरियड तर तो कसा काढणार आपण ओमेगाच्या फॉर्म्युल्यावरून, ओमेगा इज इक्वल टू टू पाय बाय टी हा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, आता आपण काय करणार आहे, हा याचं इक्वेशन आहे, इथं आर आणि ओमेगा पुट करणार आहे. तर पहा नेक्स्ट, आता आपण इक्वेशन थ्री मध्ये काय करणार, आरची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू पुट केली तर काय होईल, इक्वेशन काय होतं, ओमेगा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा, आरच्या जागा एल साईन थीटा पुट केला आणि इक्वल टू काय केलं, ओमेगाची व्हॅल्यू टू पाय बाय टी ने इक्वेट केलं तर साईन थीटा झाला कॅन्सल. मग करायला वरती जी खाली एल कॉस थीटा इक्वल टू टू पाय बाय टी. पण इथं काय होणार पा, हा टी क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार मध्ये इक्वलचं साईन आहे म्हणून हा टी जी इकडे जाणार म्हणजे तो जी काय, स्क्वेअर रूट ऑफ जी इक्वल टू हा टू पाय आणि हा स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा. ओके, टी स्क्वेअर रूट ऑफ जी इक्वल टू टू पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा. याच्यावर आपण टी फाइंड करू शकतो, हा जी केला डिवाइड तर टू पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी, हे स्क्वेअर रूट एकत्र झालं तर टी इक्वल टू टू पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. तर आपण काय करू शकतो, ह्या एक्सप्रेशनवरून त्या बॉबला
किंवा त्या स्ट्रिंगला एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी किती टाइम लागतो तो काय करू शकतो आपण फाइंड करू शकतो. कळलं? आता आपल्याला स्टडी करायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आतापर्यंत आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याचे सगळे ऍप्लिकेशन स्टडी केले. आता पाहूयात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय पहा. कन्सिडर करा आपण इथं उभे आणि आपल्याला आपल्या हातात एक स्ट्रिंग आहे आणि त्याला काहीतरी खाली एक मास किंवा बॉब काय केलाय टाय केलाय बांधलाय. आपण काय केलं आपल्या तोंडाच्या समोरून असं त्याला फिरवायला सुरुवात केली. ही खालची पोझिशन असणार. इथून बॉब फिरणार असा सर्क्युलर व्हर्टिकली काय होणार तो मोबायला फिरत आपल्या तोंडाच्या समोर डोक्याच्या वरती नाही तोंडाच्या समोर असा गोल 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 फिरवायला सुरुवात केली. हे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर या डायग्राम मध्ये पहा ही ती आपली पोझिशन आहे. आपण हे खाली ही लोअर मोस्ट पोझिशन ही मिडल पोझिशन ही टॉप मोस्ट पोझिशन ही परत इकडे मिडल आणि इकडे टॉप. कारण इथे ही स्ट्रिंग आणि बॉब काय ह्या डायरेक्शनने जायला सुरुवात होणार ह्या पोझिशनला येणार नंतर इथं वरती जाणार फोर्सफुली. आता इथून खाली येताना आपल्याला त्या स्ट्रिंगला फोर्स नाही लावा लागणार. कारण इथून काय होणार ती कायनेटिक एनर्जी तयार होणार. इथून पहा इथून फोर्स लावल्याच्या नंतर इथपर्यंत जास्तपर्यंत जी कायनेटिक एनर्जी तयार होणार तेच कायनेटिक एनर्जी ते फास्टली काय होणार ह्या पोझिशनला येणार. इथून खाली येताना आपल्याला त्याला कोणत्याही प्रकारचा फोर्स लावावा लागत नाही. इथं फर्स्ट त्याच्यात दोन केस आहे मास टाईट टू स्ट्रिंग आणि दुसरी केस आहे मास टाईट टू रॉड. तर पहिले केस स्टडी करूयात मास टाईट टू स्ट्रिंग. त्यात आपल्याला तीन पोझिशनचा स्टडी करायचा आहे. त्यातली फर्स्ट आहे अप्पर मोस्ट पोझिशन किंवा टॉप पोझिशन. आता पहा ही इथं आता अप्पर मोस्ट पोझिशनला पहा. ज्यावेळेस आपण इथून स्ट्रिंग फिरवायला सुरुवात केली काहीतरी फोर्स लावणार ह्या फोर्सने स्ट्रिंग काय जाणार आहे टॉप मोस्ट पोझिशनला जाणार. ओके इथं ज्यावेळेस स्ट्रिंग येणार त्याचं जे काय मास असेल ते बॉबचं मास काय होणार आहे टुवर्ड द सेंटर ऍक्ट होणार आहे. आणि त्याचं आता बॉब त्या स्ट्रिंगला बांधल्यामुळं त्या स्ट्रिंगमध्ये एक प्रकारचं टेन्शन येणार आहे. बरोबर ते टेन्शन सुद्धा काय होणार आहे टुवर्ड द सेंटर काय होणार आहे ॲप्लाय होणार आहे. ओके म्हणजे दोन्ही पण कोणता टी ए आणि एम जी दोन्ही पण काय होणार आहे डाऊनवर्डली टुवर्ड द सेंटर ऍक्ट होणार आहे. बोथ वेट एम जी अँड फोर्स ड्यू टू टेन्शन टी ए आर डाऊनवर्ड दॅट इज टुवर्ड द सेंटर. आता काय होतं या केसमध्ये. इन दिस केस देर इज ओनली रिझल्टन सेंट्रिप्युटल फोर्स ऍक्टेड टुवर्ड सेंटर. ह्या दोन्हींमुळे जे की टुवर्ड द सेंटर ऍक्ट होतो त्यावेळेस एकच फोर्स ऍक्ट होतो कोणता सेंट्रिप्युटल फोर्स. तर मग काय होणार हे दोन फोर्स एका बाजूला होतात एका डायरेक्शनला येतात म्हणून याचे काय होणार आहे ॲडिशन. मग पहा एम जी प्लस टी ए इक्वल टू सेंट्रिप्युटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके तर आपल्याला माहिती आहे ओमेगाची व्हॅल्यू काय व्ही अपॉन आर इथं पुट करायचे ओमेगा स्क्वेअर म्हणून याचं काय होणार आहे स्क्वेअर होणार आहे. तर स्क्वेअर केल्याच्या नंतर आर स्क्वेअर आणि हा आर ते काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग काय राहणार एम जी प्लस टी ॲट ए इक्वल टू एम इथं राहणार व्ही स्क्वेअर आणि ही व्ही स्क्वेअर आणि खाली ए का घेतलं तर आपण टॉप मोस्ट पोझिशन ए पॉईंटचा स्टडी करतो म्हणजे इथं काय घ्यायचं व्ही ए स्क्वेअर अपॉन आर हे आपल्याला भेटलं आपलं फर्स्ट एक्सप्रेशन त्याला आपण नाव दिलं. आता पहा ज्यावेळेस बॉब टॉपला जातो ज्यावेळेस बॉब ह्या टॉप पोझिशनला जाणार त्यावेळेस काय होणार तिथं त्याची एनर्जी मिनिमम लागणार कारण इथपासून आपल्याला फोर्स लावा लागतो. पण इथून खाली येताना आपल्याला त्याला कोणत्याही प्रकारचा फोर्स किंवा एनर्जी लावा लागत नाही तो इझिली या बाजूने काय होतो खाली येतो कारण आधीच त्याच्यात काय झालं तयार झालेली आहे कायनेटिक एनर्जी तयार झालेली. मग काय होतं टॉपला मिनिमम एनर्जी इज अप्लाइड बाय द स्ट्रिंग टू मास. इथं त्या स्ट्रिंग आणि स्ट्रिंगमध्ये कोणतीही एनर्जी नसते म्हणजे मिनिमम एनर्जी असते. मग त्यावेळेस त्याचं टेन्शन काय होणार आहे टी ॲट ए इक्वल टू झिरो राहणार. आता पहा आता टी ॲट ए इक्वल टू झिरो या इक्वेशनमध्ये आपण जर झिरो पुट केला तिथं काय राहतं हा फक्त एम जी राहणार इक्वल टू एम ॲट ए स्क्वेअर अपॉन आर. पहा एम एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके या एक्सप्रेशनमध्ये आता पहा इथलं काय होणार हा एम आणि हा एम काय होणार कॅन्सल. मग इथं काय राहिला जी इक्वल टू व्ही स्क्वेअर व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. हा आर काय होणार डिवाइड तो जीला जाऊन मल्टिप्लाय होणार म्हणजे झाला आर जी आणि इथं काय राहिला व्ही ए स्क्वेअर. याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं व्ही ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही ए आणि आर जीचं स्क्वेअर रूट आर जी स्क्वेअर रूट ऑफ आर जी. मग आपल्याला याच्यावरून टॉप मोस्ट पोझिशनचं एक्सप्रेशन भेटलं की टॉप मोस्ट पोझिशनला ज्यावेळेस बॉब जाईल त्यावेळेस त्याच्यात मिनिमम व्हॅलिसिटी किती असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ आर जी. या प्रत्येक पोझिशनची व्हॅलिसिटी लक्षात ठेवायची. आता आपण टॉप मोस्टची पाहिली काय आली स्क्वेअर रूट ऑफ आर जी. तर नेक्स्ट पाहिजे आपल्याला ज्यावेळेस तो बॉब स्ट्रिंग सोबत खाली येईल डाऊनवर्ड पोझिशनला येईल लोअर मोस्ट पोझिशनला येईल तर काय होईल. लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे कोणती बी. ओके आता हा बॉब काय होणार इथपर्यंत काय आला इथून खाली येताना काय होणार तो इझिली काय होणार आहे बीकडे येणार आहे. ज्यावेळेस हा बॉब इथं आला तर काय होणार ती स्ट्रिंग अशी खाली राहणार ना ह्या टाईपला राहणार इथं बॉब राहणार इथं बी पोझिशन असणार आहे म्हणजे टी मध्ये काहीतरी टेन्शन राहणार आहे आणि बॉबचं वेट खाली एम जी काय होणार आहे टुवर्ड्स डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे आणि हे बॉब वरती स्ट्रिंग वरती टाय केले म्हणजे याचं टेन्शन काय होणार आहे टुवर्ड द सेंटर ऍक्ट होणार आहे. पहा टुवर्ड द सेंटर टेन्शन येणार आहे आणि खाली वेट एम जी असणार आहे. ओके कळलं.
तर इथं काय होणार पा, हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट पोझिशनला आहे, म्हटलंय टुवर्ड द सेंटर अँड अपोजिट टू वेट एम जी. तर टेन्शन ॲट बीट काय बी काय होणार, व्हर्टिकली तर अपवर्ड होणार आहे पण अपोजिट टू वेटला ॲक्ट होणार आहे. म्हणजे इथं काय होणार, आता हे दोन्ही एका बाजूला होते म्हणून ॲडिशन केले होते, आता दोन्ही अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे इथं काय होणार सबस्ट्रॅक्शन. मग काय होणार, इथं टेन्शन जास्त असणार आहे वेटपेक्षा, म्हणून टी बी मायनस एम जी. का केला आहे टी बी मायनस एम जी, पहिल्यांदा आपण एम जी प्लस टी ए केला होता, इथं टी बी मायनस एम जी केला आहे कारण टी बी इथं टेन्शन हे वेटपेक्षा जास्त असणार आहे आणि टुवर्ड द सेंटर ऍक्ट होते, म्हणजे इथं परत सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग काय होणार टी बी मायनस एम जी, इथं पा ओमेगाची व्हॅल्यू पुट केली व्ही अपॉन आर, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर झाला. इथं पण हा जर आर स्क्वेअर झाला तर याच्यातला एक स्क्वेअर आणि आर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय राहणार टी बी मायनस एम जी इक्वल टू एम व्ही. आता बी पोझिशनला म्हणून इथं काय लिहिला बी, मग कशी ए पोझिशनला होता म्हणून ए लिहिला, म्हणजे काय झाला व्ही बी स्क्वेअर अपॉन आर, हे आपल्याला बी इक्वेशन भेटलं. ओके, आता याच्यात पा, यात काय होतं, ज्यावेळी ह्या पोझिशनवरून कोणत्या अप्पर मोस्ट पोझिशनवरून ज्यावेळेस हा बॉब लोअर मोस्ट पोझिशनला येतो, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर करतो पा, हे आर बरोबर त्याची रेडियस आणि ही खाली येताना परत एक आर, म्हणजे किती झाला हा आर आणि हा आर किती झाला ट्वाईस आर झाला बरोबर का. व्हाईल कमिंग डाऊनवर्ड फ्रॉम अप्पर मोस्ट पोझिशन द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झाली त्याची टू आर, आणि आपण त्याला काय कन्सिडर केलं एच कन्सिडर केलं, म्हणजे काय ते दोन्ही मधला डिस्टन्स. आता इथं काय होतंय लक्ष द्या, ज्यावेळी बॉब आपण ह्या पोझिशन पासून वरती ज्यावेळेस ढकलायला सुरुवात करतो, ओके, त्यावेळेस काय होतं याच्यात फोर्समुळे काहीतरी कायनेटिक एनर्जी तयार होते. आता ज्यावेळी बॉब ह्या टॉप मोस्ट पोझिशनला आला बरोबर, नाही इथून जाताना काय होणार वरती जाताना इथं गेला पोटेन्शियल एनर्जी घेऊन गेला, आता इथून काय येणार त्याला एक स्पीड येणार आहे खाली येताना बरोबर ना, स्पीडली खाली येणार म्हणजे काय येणार याच्यात कायनेटिक एनर्जी तयार होणार आहे. ज्यावेळेस बॉब इथं येतो ह्या पोझिशनला तो परत त्याच्या इनिशियल पोझिशनला त्यावेळेस होतो, त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय होते सेम होते. का सेम होते, तर मास ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आपला जो रूल आहे ना की मास ऑफ कन्झर्वेशन एनर्जीमध्ये काय होतं एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॅक्टेड, त्या रूलनुसार इथं काय होतं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय होते इक्वल होते. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, आता ती पोटेन्शियल एनर्जी कोणामध्ये असणार त्या बॉबमध्ये, तो रेस्ट होणार ना या पोझिशनला आणि आता कायनेटिक एनर्जी घेऊन येणार, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय एम जी एच आणि कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय वन बाय टू एम यू स्क्वेअर, हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती. आता इथं पण आपण एचची व्हॅल्यू काढली होती टू आर, मग एम जी एचच्या ऐवजी काय पुट केला टू आर पुट केला वन बाय टू तसंच. आता इथं पा, ज्यावेळी बॉब टॉप मोस्ट पोझिशन कडून बी कडे येणार त्यावेळेस याच्यात काय असणार आहे कायनेटिक एनर्जी ए पॉइंट पेक्षा जास्त असणार आहे, म्हणून इथं काय केलं बी मधून आपल्याला ए मायनस करायचं आहे. कायनेटिक एनर्जी आपल्याला काय करायचं, टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड करायची, म्हणजे काय आपल्याला मायनस करावं लागणार, त्यात बीची कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे ए पेक्षा, म्हणजे वन बाय टू एम व्ही बी स्क्वेअर मायनस वन बाय टू ए स्क्वेअर, कळलं. बी मधून काय केलं आपण इथं ए सबट्रॅक्ट केला. आता नेक्स्ट पा, आता ज्यावेळेस आपण पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी दाखवले इथं काय होणार आहे टू एम जी आर, आपण काय केलं होतं मागच्या याच्यात याच्या ऐवजी टू आर पुट केला, हा टू काय येणार पुढे येणार. ओके, इथं पा हाला टू, त्याच्यानंतर एम जी आर इक्वल टू वन बाय टू इंटू एम कॉमन, पा इथं वन बाय टू एम आणि इथं वन बाय टू एम काय दोन्हीकडे कॉमन आहेत, काय केलं आपण वन बाय टू एम कॉमन घेतलं, मग आतमध्ये काय राहिलं व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. ओके कळलं, नेक्स्ट पा. आता इथं आता हा टू हा जर इकडे गेला तर काय होणार आहे, हा टू या टू कडे गेला तर टू इंटू टू फोर झाला आहे फोर, आणि हा एम आणि हा एम झाला कॅन्सल, म्हणजे तर काय राहिला हा टू तिकडे जाऊन फोर झाला टू इंटू टू फोर आणि जी आर आणि इकडचा व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, कळलं हे कसं आलं. ओके, आता नेक्स्ट पा, आता इथं पा आपण व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आता याच्यात पा फ्रॉम इक्वेशन वन, इक्वेशन वनमध्ये आपण काय केलं होतं की व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू फाईंड केली होती, व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली होती स्क्वेअर रूट ऑफ आरची, ती आपल्याला फक्त काय करायची इथं पुट करायची केले. ओके, स्क्वेअर रूट ऑफ आरजीचा स्क्वेअर जर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर काय राहिला मायनस आरजी, हा मायनस आरजी जर राईट हँड साईडला गेला तर आरजीमध्ये काय होणार प्लस होणार, तो प्लस झाला तर व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली इक्वल टू फाय आर जी, मग व्ही बी जर स्क्वेअर रूट घेतला तर काय आलं स्क्वेअर रूट ऑफ फाय आर जी, कळलं. याला पोझिशन बीची व्हॅलोसिटी. आता काय करायचं आपल्याला, जे ए आणि बी इक्वेशन पाहिलं होतं आपण मागं, ओके कोणतं होतं इक्वेशन, तर एचं इक्वेशन दाखवतो मी हे पा, इथं इक्वेशन ए फाईंड केलं होतं हे एम ए प्लस टी एचं आणि इक्वेशन बी इथं जे फाईंड केलं होतं टी बी मायनस टी बीचं, ते काय करायचं होतं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे, ते सबस्ट्रॅक्ट केलं तर काय होतं पा इक्वेशन टू बी मधून ए जर मायनस केला आपण तर टी बी मायनस एम जी मायनस टी ए प्लस एम जी, त्याच्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यू काय झाल्या मायनस झाल्या,
तर काय होणार, हे मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर हे प्लसचं झालं मायनस. ओके, तेव्हा आपण आर्क आला कॉमन, तर आतमध्ये काय राहिला व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. इथं आपण व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, तिथं आपल्याला फक्त पुट करायची. ओके, मग इथं काय झालं पा, हा मायनस एम जी आणि हा मायनस एम जी काय झाला टू एम जी, म्हणजे डी बी मायनस टी ए मायनस टू एम जी. एम आपण आर तसंच, आणि इथं काय पुट केला आपण फोर जी आर. आता इथं काय होणार आहे, हा आर आणि आर कॅन्सल, म्हणजे इथं फक्त काय राहणार फोर एम जी. कळलं काय राहणार, टी बी मायनस टी ए मायनस टू एम जी इक्वल टू किती आला फोर एम जी. तर नेक्स्ट पहा आता काय होणार, तो जो मायनस टू एम जी, ओके, तो काय होणार ह्या फोर एम जी कडे गेल्यावर प्लस होणार, मायनस काय झाला प्लस, मग फोर एम जी प्लस टू एम जी किती झाले सिक्स एम जी. याच्यावर काय कळलं आपल्याला, तर दोन पॉईंटमधलं टेन्शन म्हणजे कोणतं टी बी मायनस टी ए, त्याची किती आलं ते वेट सिक्स एम जी. ओके, आता पहा ज्यावेळी आता आपण पाहिलं की अपर मोस्ट पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन, आता पाहिजे आपल्याला हॉरिझॉन्टल पोझिशनला काय होतं. हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणजे सी आणि ही डी, या पोझिशनच्या वेळी काय होतं तर पा, फोर्स ड्यू टू टेन्शन इज द ओनली फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ वेट एम जी इज परपेंडिक्युलर टू द टेन्शन. आता हे ज्या वेळेस हे फिरत असतं त्यावेळेस प्रत्येकाचा फोर्स काय होतो सेंटरकडे काय होतो ऍक्ट होतो, ते चारही पण चारही पोझिशनला काय होतो सगळा फोर्स सेंटरकडे ऍक्ट होतो, आणि हा काय असतो एम जीला परपेंडिक्युलर असतो. ओके, इथं परपेंडिक्युलर पहा, परपेंडिक्युलर सगळे फोर्स काय टेन्शन आणि एम जी काय असतात परपेंडिक्युलर असतात, आणि सेंटर टुवर्ड द सेंटर ऍक्ट होतो, त्या अशा वेळी एकच फोर्स ऍक्ट होतो, कोणता सेंट्रिपिटल फोर्स. ओके, दस फोर्स ड्यू टू द टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स, इथं कोणता फोर्स तयार होतो सेंट्रिपिटल फोर्स. आता एक लक्षात ठेवायचं, ही पोझिशन आणि ही पोझिशन दोन्ही काय असतात इक्वल असतात. ओके, इक्वल पोझिशन आहे. आता इथपासूनचं डिस्टन्स काय झालं टी सी मायनस टी ए, आणि इथपासून इथपर्यंतचं डिस्टन्स काय झालं टी डी मायनस टी ए, हे लक्षात ठेवायचं. त्यावेळेस किती असतं त्याच्यात वेट थ्री एम जी, आणि त्यावेळेस व्हेलॉसिटी असते स्क्वेअर रूट ऑफ थ्री आर जी, हे लक्षात ठेवायचं. या दोन्ही सारख्या असल्यामुळे तर इक्वल दिले, टी डी इक्वल टू थ्री एम जी, टी डी टी सी इक्वल टू थ्री एम जी, आणि त्यावेळेस व्हॅलॉसिटी पण काय असते स्क्वेअर रूट ऑफ थ्री आर जी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पा, नेक्स्ट पाहिजे आपल्याला सेकंड कंडिशन केस, मास टाईट टू रॉड. आता मास टाईट टू रॉड आणि स्ट्रिंगमध्ये काय डिफरन्स असतो पा, ज्यावेळेस आपण या सर्क्युलर फॉर्ममध्ये त्याला आपण मूव करत असतो, ज्यावेळेस स्ट्रिंग असते स्ट्रिंग ज्यावेळेस अप्परमोस्ट पोझिशनला जाते त्यावेळेस स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन लागतं, कारण ह्या पोझिशनला पर्यंत पोहोचण्यासाठी याला काहीतरी इथं स्पीड पण लागतं मिनिमम स्पीड. तर पा, कन्सिडर बॉब टाईट टू ए रॉड अँड व्हील अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल. बॉब काय केला, रॉडला टाय करून व्हील व्हर्टिकल सर्कल काय केला मूव करायला सुरुवात केली. द बेसिक डिफरन्स ऑफ द रॉड अँड स्ट्रिंग इज दॅट स्ट्रिंग्स नीड सम टेन्शन. आता स्ट्रिंग आणि रॉडमध्ये एकच डिफरन्स आता सांगितलं का, स्ट्रिंगला काय लागतं हे अप्परमोस्ट पोझिशनपर्यंत जाण्यासाठी काहीतरी टेन्शन लागतं किंवा मिनिमम स्पीड लागतं, इन्क्लुडिंग द अप्परमोस्ट पोझिशन. प्रत्येक पोझिशनला अप्परमोस्ट नाही, प्रत्येक पोझिशनला टेन्शन स्ट्रिंगवर काय येतं टेन्शन ऍक्ट होतं. दस अ सर्टन मिनिमम स्पीड इज नेसेसरी ॲट द अप्परमोस्ट पोझिशन इन द केस ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या केसमध्ये अप्परमोस्ट पोझिशनला काय लागतं सर्टन स्पीड लागतं, पण इन द केस ऑफ रॉड रॉड इज रिजिट, रॉड रिजिट असल्यामुळे इन सच अ कंडिशन इज नॉट नेसेसरी. असं लिमिटेड स्पीड किंवा मिनिमम स्पीडची कंडिशन नेसेसरी नसते, अशा वेळी अप्परमोस्ट पोझिशनला स्पीड झिरो असलं तरी चालतं, म्हणजे पॉसिबल स्पीड काय असणार तिथं झिरो. मग त्यावेळेस हे दोन फक्त काय करायचं लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशनला जातं त्यावेळेस त्याच्यात व्हेलॉसिटी असते स्क्वेअर रूट ऑफ फोर आर जी किंवा टू रूट आर जी, आणि ज्यावेळेस तो मिन ह्या पोझिशनला येतो सी आणि डी पोझिशनला येतो त्यावेळेस त्याच्यात काय असतं व्हेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ टू आर जी. आणि जर या दोन्ही मधला जर वेटचा डिफरन्स जर काढला आपण, कोणता लोअर मस्ट आणि अप्पर मस्ट हे या दोन्ही मधला जर डिफरन्स फाइंड केला तर तो किती होतो सिक्स एम जी, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे स्पेअर ऑफ डेथ. ओके, आपण जसं सेकंड ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं होतं वेल किंवा ऑल ऑफ डेथ, त्याच्यासारखं सेम असायचं. इथं पहा, दिस इज अ पॉप्युलर शो इन सर्कस. ओके, ड्युरिंग दिस टू व्हीलर राईड अंडर गो राऊंड इन साईड द हॉलो स्पेअर. हा जो काय पूर्ण हॉलो स्पेअर आहे त्याच्यात ते काय होतात राऊंड राऊंड मूव्ह होत असतात, स्टार्टिंग विथ अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल. पहा, आता ज्यावेळेस ते स्टार्ट करतात अशी थोडीशी गाडी येत जाते, थोड्याशा पोझिशनने काय करतात ते स्टार्ट करतात, ते इव्हेंच्युअली परफॉर्म रिव्हॉल्युशन अलॉंग व्हर्टिकल सर्कल्स. आता पहा, तसं दुसरे असं समजा हा हाफ सर्कल आहे, इथून जर स्टार्ट केलं तर इथपर्यंत जातो, जास्त फोर्स असेल तर इथपर्यंत जाऊन तो परत महाग पण येऊ शकतो. ओके, हा पण शो माहिती असेल त्याच टाईपचं. तर काय होतं, स्टार्टिंग विथ अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल ते इव्हेंच्युअली परफॉर्म रिव्हॉल्युशन अलॉंग व्हर्टिकल सर्कल्स. या सर्कल्समध्ये काय करतात ते रिव्हॉल्युशन परफॉर्म करतात. द डायनॅमिक्स ऑफ द व्हर्टिकल सर्कल सर्क्युलर मोशन इज द सेम ॲज दॅट ऑफ द पॉईंट मास टाय टू द स्ट्रिंग. हे सेम स्ट्रिंग सारखे, जसे स्ट्रिंग आपण इथं सेंटरला जशी फिरवत होतो त्याच टाईपनी, फक्त हे व्हीलर टू व्हीलर काय होतात त्या सर्क्युलर मोशनने काय होतात फिरत राहतात.
except that the force due to tension T is replaced by the normal reaction force N. फक्त तिथं टेन्शनला त्या स्ट्रिंगला टी टेन्शन होतं, इथं फक्त काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन फोर्स असणार, कारण मध्ये असं कोणतंच मिडियम नाही त्यांना टाय करायला. इफ यू हॅव सीन दिस शो ट्राय टू व्हिज्युअलाइज द इनिशियली देअर आर ए नियरली हॉरिझॉन्टल सर्कल. इनिशियली पहा ज्यावेळेला ते स्टार्ट करतात, जास्त स्पीड घेत नाही, इथपर्यंत जातात परत मागे येतात, ओके, असं हळूहळू ते काय करतात, तिथपासून असं वरती फिरायला सुरुवात करतात, मोवायला सुरुवात करतात. स्टार्टिंगला फिरताना पहा किंवा असं पहा, स्टार्टिंगला फिरताना खालचं छोटं सर्कल घेतील, मग नंतर ते मोठं सर्कल काय होतात, मोहतात. द लिनियर स्पीड इज मोर फॉर लॉंगर सर्कल. जर मोठा सर्कल त्यांनी कव्हर केला तर त्यांचं लिनियर स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे. बट अँग्युलर स्पीड इज मोर फॉर स्मॉलर सर्कल. लिनियर स्पीड हे लार्जर सर्कलसाठी जास्त असतं, पण अँग्युलर स्पीड हे स्मॉलर सर्कलसाठी जास्त असतं, हे लक्षात ठेवायचं एवढे एक्सेंटेड. दिस इज ॲज पर द थिअरी ऑफ कोनिकल पेंडुलम. हे सेम कोनिकल पेंडुलमसाठी, याचं काय डेरिव्हेशन वगैरे विचारलं जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण, व्हेकल ॲट टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ए ब्रिज. आता याच्यात पहा, एक कन्सिडर करा, असा एक मोठा बॉल आहे सर्कसमध्ये असतं ना, त्या बॉलवर तो हत्ती असा फिरत असतो. आता इथं काय सांगितलंय, हा सर्क्युलर असा मोठा सर्कल आहे, याच्यावर काय होतं, ह्या ब्रिजवरून एक आपल्याला सांगितलं की व्हेकल काय होते, ह्याच्यावरून मूव्ह होते. तर काय होईल पहा, फिगर शोज व्हेकल ॲट टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स वॉल. पहा इथून स्टार्ट झालेलं व्हेकल काय गेले, टॉप गेले इथं, बघा ह्या तो व्हेकलचं काय असणार आहे, वेट असणार आहे, आणि हा त्याचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स असणार आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी. आता ड्युरिंग इट्स मोशन, याच्यात कोणते फोर्स, आता सांगितलं वेट एम जे हाय फोर्स ऍक्ट होतं, आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स एन बोथ अलॉंग द व्हर्टिकल लाईन, हे दोन फोर्स काय होतात, ऍक्ट होतात. आता द रिझल्टंट ऑफ धीस टू मस्ट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इफ द व्हेकल इज ॲट द अप्पर मोस्ट पोझिशन. पहा याच्यात पण काय होणार आहे, या दोन्ही फोर्स एक सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे, ओके. Thus, if V is the speed at the uppermost position, इथं केल्यानंतर व्हीला जर आपण स्पीड कन्सिडर केलं तर काय होणार पहा, आता हे एम जी मायनस एन कुठून आलं ते तपा, आपण पाहिलं हे दोन स्पीड एकमेका जे दोन जे फोर्स आहे, म्हणजे कोणता, हा एम जी आणि एन एकमेकाला बॅलन्स करतात, म्हणजे काय, हा एम जी इक्वल टू काय झाला, एन झाला. आपण फक्त काय केले, एनची पोझिशन चेंज केली, इकडे मायनस केले, म्हणजे काय झालं, एम जी मायनस एन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स काय, एम ए स्क्वेअर आपण आर, हे आपण कॅल्क्युलेट केले. ॲज द स्पीड इज इन्क्रीज, जसं जसं स्पीड इन्क्रीज जातं, एन गोज ऑन डिक्रीजिंग. नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय होतं, त्यावेळी डिक्रीज होतं, स्पीड इन्क्रीज, नॉर्मल रिॲक्शन फोर्स डिक्रीज व्हायला सुरुवात होते. नॉर्मल रिॲक्शन इज अँड इंडिकेशन ऑफ कॉन्टॅक्ट. नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणजेच याचं कॉन्टॅक्ट, त्या व्हेकलचं आणि ह्या रोडचं कॉन्टॅक्ट. दस फॉर जस्ट मेंटेनिंग कॉन्टॅक्ट एन इक्वल टू झिरो. आता पहा, हे व्हेकल ज्यावेळेस ह्या पोझिशनला येतं, लोअर खाली, आता ह्या पोझिशनला आल्यावर स्पीडची गरज नसते, नॉर्मल रिॲक्शन फोर्सची गरज नसते, त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय होतो, झिरो होतो. हा जर नॉर्मल रिॲक्शन फोर्स जर झिरो नाही झाला तर व्हेकल खालच्या बाजूनी पण असं गोल फिरून गेलं असतं, ते पॉसिबल आहे का, नाही. तर इथं आल्यावर काय होतं, याचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय होतो, झिरो होतो. This impose an upper limit to the speed as Vmax is equal to square root of Rg. अशावेळेस पहा, Rg म्हणजे R म्हणजे ते डिस्टन्स, आणि जी म्हणजे त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळेस त्याचं मॅक्झिमम स्पीड किती असतं, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी, ओके, कळलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, तो स्टडी करणार आहे, ओके.